नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहू बातम्या विस्ताराने. सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी बिनविरोध सदस्य श्रीकांतदादा देशमुख यांचा सांगोला तालुक्यातील वाडेगावमध्ये जनसंवाद दौरा व कॉर्नर सभा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या 3 पिढ्यांनी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी अकलूजकडे वळवून सांगोला तालुक्यावर अन्याय केलाय असा गणगणाती आरोप करून ते पुढे म्हणाले की उद्याच्या निवडणुकीमध्ये ही देशाच्या भवितव्याची लढाई आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत. काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु या ठिकाणी आपलं मत वाया घालवू नका. या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानावर 5व्या स्थानावर आणण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. 5व्या स्थानावर 3र्या स्थानावर आणण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत. काल मानसिरसला सभा झाली. त्या ठिकाणी विरोधकाचं डोळे फिरावं अशा पद्धतीचा प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह मतदार बंधू भगिनीमध्ये होता. म्हणून या ठिकाणी धवलशे मोहिते पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्रीनी दोघांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. तुम्हाला माहीत नाही बाळराजे म्हणून त्या ठिकाणी जयश्री मोहिते पाटील आहेत. मी कुठेतरी टीव्हीवर ऐकलं किती जयश्री मोहिते पाटील म्हणतया आमच्या घराचा परिणाम आम्ही जर पक्ष भाजप सोडला तर सातारा बारामती माढा आणि सोलापूर या 4 लोकसभा मतदारसंघावर आमच्या घराण्याचा परिणाम होतोय. परंतु तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे बडा घर पोकळ वासा अशी अवस्था मोहिते पाटलाची आहे. या ठिकाणी या जयश्री मोहिते पाटलाचं पोरग झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभा राहिलं. धवलशे मोहिते पाटलाचं पॅनल एकीकडे उभा राहिलं. त्या धवलशे मोहिते पाटलांच्या पॅनलला एक अल्पसंख्यक घराण्यातली महिला उभा केली आणि बाळ जयश्री मोहिते पाटलाचा मुलाच्या विरोधात 350 मतानं पायवर करून पडले आणि ती म्हणते आमच्या घराण्याचा परिणाम 4 मतदारसंघावर होतोया. अरे तुझ्या घरातल्या वार्डात तुला निवडून यायची लायकी नाही आणि तू 4 मतदारसंघाचा इशार कोणाच्या जोरावर घेतोय. म्हणून या लबाडाच्या नादाला तुम्ही अजिबात लागू नका. या ठिकाणी मोहिते पाटलाचं पहिलं वैभव दिवस सगळं गेलेलं आहे. या ठिकाणी मी कुस्ती क्षेत्रातला श्रीकांत देशमुख आहे. या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे एखादा मोठा गाजलेला पैलवान हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी मोठा पैलवान जर तुमच्या गावच्या फडावर आला फड सुटल्यावर जसा वाट खर्च मागतो तशी अवस्था या मोहिते पाटलाच्या घराची झालेली आहे. म्हणून या ठिकाणी कुणी याच्या बोलथापाला बळी पडू नका. या ठिकाणी फिरायला लागले ते या ठिकाणी काही लोकांना वाटतंय विरोधासाठी विरोध करावा. परंतु त्यांनाही मला सांगायचंय अरे ज्या पाण्याच्या बाबतीत आमदार गणपतराव देशमुख साहेब आमदार असताना अनेक आंदोलनं त्यांनी पाण्यासाठी केली. परंतु या ठिकाणी मोहिते पाटलांनी त्यांना सुद्धा नेहमी अडचणी आणल्या. पिनीव भाग आपला त्यावेळेला जोडला होता. आत्ता भळवणी भाग आपल्या तालुक्याला जोडलाय. पूर्वी पिनीव भाग होता. ती 22 गावं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात होती. गणपतराव देशमुख साहेबांनी जरा नाट करून बोललं की आम्हाला आमच्या तालुक्याचं पाणी द्या म्हटलं काही मोहिते पाटील नेहमी पुढे काहीतरी एक पत्ता सरकवायचे. तुम्हाला मतं पाहिजे का पाणी पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारून त्यांना अडचणीत आणत होती. म्हणून कित्येक पिढ्या आपल्या या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिल्या. त्या माणसाची अडचण व्हायची की निवडून येऊया त्या ठिकाणी आपण जाऊया विधानसभेत आपला प्रश्न मांडूया काहीतरी कुठल्या तरी मार्गाने पाणी आणूया अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता. परंतु या ठिकाणी मोहिते पाटलाच्या औलादीने कधीही या ठिकाणी शेजार धर्म पाळला नाही. उलट या तालुक्यावर अन्याय केला. 3 पिढ्या अन्याय केलेला आहे. म्हणून या सगळ्या वाडेगाववासियांना सगळ्या तरुण मित्रांना मला सांगायचं आहे सगळ्या दुकानात बसलेल्या सगळ्या माझ्या उभा राहिलेल्या पत्र्याच्या मागं बसून ऐकणाऱ्यांना घरात बसून ऐकणाऱ्यांना एक माझी हात जोडून विनंती आहे.
या निवडणुकीमध्ये जर तुम्ही चूक केली तर पुढल्या 10 पिढ्याला ते भोगायची वेळ येणार आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, आताच मी सायामध्ये कॉर्नर सभा घेतली, ज्या ठिकाणी इतर पक्षाचं कुठलं पाल पडत नव्हतं असं एकतर्फी गाव असणारं गाव सुद्धा त्या ठिकाणी गावच्या गाव एक झालं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मान नदीत पाणी सोडलंय, त्या बिचाऱ्याचा उपकार कुठं विसरायचं? अरे आमच्या भागा जळून खाक झाल्या असत्या. या ठिकाणी जनावराला चारा नव्हता, या ठिकाणी प्यायला पाणी नव्हतं, सांगोल्यातनं केंड इकत आणायला जारची लागत होती. अशी परिस्थिती असताना या ठिकाणी आम्हाला हा निर्णय झाल्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये सार्यासारख्या लोकांनी सुद्धा निर्णय घेतला, आम्ही चूक करणार नाही. या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य माझ्या बरोबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी गावाची एकी दुपारी मला फोन केला, त्यांनी सांगितलं तुम्ही वाडेगावला कॉर्नर सभा करताय तर आमच्या साव्यावरनं जावा. त्या ठिकाणी आमचे सगळे लोक एक झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व वाडेगावकरांनी सुद्धा एकी केली पाहिजे. या ठिकाणी मनातले सगळे काय असतील ते द्वेष मत्सर बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे, आणि उद्याच्या जर या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बनवायचं असेल तर या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मत देणं फार जरुरीच आहे. म्हणून या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जातं. या ठिकाणी दिल्ली दरबारी ज्याच्या शब्दाला किंमत आहे, देवेंद्र फडणवीसांचे जीवलग मित्र आहेत, अशा माणसाला जर आपण संधी दिली तर निश्चितपणानं आपल्या तालुक्याचा उरला सुरला विकास या ठिकाणी होणार आहे. म्हणून या ठिकाणी मी आपला ज्यादा वेळ घेणार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हासमोरील बटन दाबून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, एवढंच या निमित्तानं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.